नमस्कार, मी स्वप्नील। झुमॉन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेला लॉकडाऊन, त्यामुळे सर्वसामान्य जनतेवर आलेली उपासमारीची वेळ लक्षात घेता 2 महिन्यांपासून आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेलं तसेच निलेश लंके प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संयुक्त विद्यमाने सुपा येथे आनंदी थाळी नावाने अन्नछत्र चालू करण्यात आलं होतं। किमान 500 गोरगरीब जनतेला परप्रांतीय आणि परजिल्ह्यातून आलेल्या शेतमजूर, कामगार आणि विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यासाठी सुरू केलेले हे अन्नछत्र आजपर्यंत दैनंदिनरित्या किमान 4 ते 5 हजार लोकांना अन्नदान करत आलं आहे। सुपा येथे या अन्नछत्राच्या माध्यमातून सुपा चौकातून जाणारे वाहने, वाटसरू, परप्रांतीय, परजिल्ह्यातून आलेले नागरिक यांच्यासह पारनेर नगर तालुक्यामधील शेकडो गरीब कुटुंब यांना माझा की परका हा भेदभाव न ठेवता उपाशी असणाऱ्या जनतेला अन्नदान देण्याचं महान कार्य या माध्यमातून करण्यात आलं। महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, प्राथमिक शिक्षक, सर्व ग्रामविकास खात्याचे कर्मचारी यांनी ही महामारी रोखण्यासाठी मोठं योगदान दिलं। गेले 2 महिने आपल्या जीव धोक्यात घालून कोरोना महामारी रोखण्यामध्ये ही सर्व प्रशासकीय टीम, निलेश लंके प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना यश आलंय। यात मोठे योगदान होते ते आमदार लंके यांच्या युवा आणि वृद्ध सहकाऱ्यांचे। किमान 2 लाख लोकांना 2 महिने अन्नदान पुरवण्याचं कार्य या अन्नछत्राच्या माध्यमातून करण्यात आलं। वेळोवेळी प्रसार माध्यमांवर संवाद साधत आमदार लंके यांनी मतदारसंघातील जनतेला वेळोवेळी आवाहन केलं होतं की परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना आज आपली आणि आपल्या गावाची गरज आहे, त्यांना दुजाभावाची वागणूक न देता आपलेपणाने त्यांचा स्वीकार करा। हेच परजिल्ह्यातून आलेले पारनेर अहमदनगर मतदारसंघाचे भूमिपुत्र आपल्या मायभूमीत परत आल्यानंतर प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा इत्यादी ठिकाणी त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवले गेलं होतं। गेल्या 2 महिन्यापासून अन्नछत्राच्या माध्यमातून आमदार लंके यांनी अन्नदानाची जी सेवा या नागरिकांना दिली होती त्या आनंद थाळी अन्नछत्राचा समारोप गोड करावा अशा विचाराने आमदार निलेश लंके आणि त्यांच्या सर्व सहकारी बांधवांनी बुधवारी गोडधोड जेवणाचं नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं। यावेळी सदर कार्यक्रमास प्रत्येक गावातील कार्यकर्त्याला सुरुची भोजन विलगीकरण कक्षापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आपल्या बांधवांना गोड जेवण देण्यासाठी आमंत्रित केलं। त्याचबरोबर लॉकडाऊन पासून सर्व प्रशासकीय, महसूल आणि ग्रामविकास विभागातील सर्व अधिकारी, पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मदतनीस आणि पत्रकार बांधवांना ही या आनंदी थाळीच्या माध्यमातून स्नेहभोजन देण्यात आलं। या उपक्रमास योगदान देणाऱ्या निलेश लंके प्रतिष्ठान आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि सहकारी मित्र परिवार यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, प्रतिष्ठानचे प्रांताध्यक्ष सुदामराव पवार, प्रांत सचिव राहुल झावरे, खजिनदार दादा शिंदे, तालुका अध्यक्ष बापू शिर्के, ज्येष्ठ मार्गदर्शक राजेंद्र चौधरी, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे, नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी डॉक्टर कुमावत, गटविकास अधिकारी किशोर माने यांच्यासह सर्व प्रशासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि हितचिंतक सहकारी मित्र यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीकांत चौरेसह आकाश डेरे, झूम ऑन न्यूज, पारनेर। या ठिकाणचे जास्तीत जास्त मजूर ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं की या नगर पुनर्वडणी ज्या त्या गावात ज्या त्या परिसरात जाण्यासाठी निघले होते त्यावेळेस मी निर्णय घेतला। माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून मी 25 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सुपा या ठिकाणी 500 लोकांपासून जेवणाची सुरुवात केली। ही सुरुवात आज अखेरपर्यंत 4 ते 4.5 हजार लोकांना आम्ही जेवण देण्याचं काम केलं। ते जेवण देत असताना आम्ही सर्व सहकाऱ्यांनी निर्णय घेतला होते की या मतदारसंघामध्ये कुठलाही माणूस उपाशी राहणार नाही। तो कुठला मतदारसंघातला आहे का तो जिल्ह्यातला आहे हा कुठलाही निकष न लावता प्रत्येकाला अन्नाची गरज आहे, त्याला अन्न देणं गरजेचं आहे। ज्याला पायात चप्पल नाही त्याला चप्पल देणं गरजेचं आहे। ज्याला झोपण्यासाठी बिछाना नाही त्याला बिछाना देणं गरजेचं आहे। या संकट समयी सर्वात जास्त तीव्रता जाणवली असेल ती म्हणजे माझ्या गोरगरीब जनतेला, माझ्या शेतमजुरांना, माझ्या उद्योग व्यवसायामध्ये MIDCमध्ये कंपनी क्षेत्रात काम करणाऱ्या मजुराला सर्वात जास्त झळ पोहोचली। मी पाहिला संधी ते सांगू शकतो की हा रोग मोठ्या
मोठ्या लोकांनी रोग आपल्या देशात आणला, म्हणजे कोणी बाहेर देशात दुबईला गेलं, कोण चायनाला गेलं, कोण अमेरिकेला गेलं, त्यांच्यामुळं हा कोरोनाचा विषाणू आपल्या भारतात आला. त्याची सर्वात जास्त झळ पोचली असं ते म्हणजे गोरगरीब जनतेला. त्यामुळे आम्ही सर्व सहकारी निर्णय घेतला की या मतदारसंघामध्ये एक सुद्धा माणूस उपाशी राहू द्यायचा नाही. कमीत कमी आज 64वा दिवस आज आम्ही हा अन्नदानाचा उपक्रम करत आहे. म्हणजे एका बाजूला दुःख वाटतं, पण एका बाजूला समाधान वाटतं की ह्या अडचणीच्या काळामध्ये इतकं प्रामाणिकपणे आमच्या सर्व युवा सहकारी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केलं. म्हणजे ज्यावेळेस आम्हाला एखाद्या गावातून फोन यायचं का या ठिकाणी 10 लोकांचं समूह त्यांच्या गावाकडे निघलेला आहे, पण ते कालपासून जेवले नाही. त्यावेळेस आम्ही रात्री अपरात्री त्या ठिकाणी 12 वाजू 1 वाजू 2 वाजू किंवा पहाटेचे 3 वाजू त्या ठिकाणी जेवून देण्याचं काम केलं. आज सुद्धा आज आम्ही